स्मार्ट सुवर्णींसाठी स्मार्ट किचन टिप्स. टिप नंबर 1, साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. टिप नंबर 2, ग्रेव्ही चविष्ट बनवण्यासाठी त्यात थोडी साखर मिसळा. टिप नंबर 3, बाजारातून किंवा दूधवाल्याकडून दूध आणले तर लगेच उकळून घ्या. असे केल्याने त्याची फाटण्याची भीती कमी राहते. जर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर दिवसातून 3 ते 4 वेळा नक्कीच दूध उकळा. टिप नंबर 4, भजी पकोडे कुरकुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ घालावे. टिप नंबर 5, शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. शेंगदाणे खमंग भाजून होतात. टिप नंबर 6, पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात. टिप नंबर 7, शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे, त्यामुळे साली लवकर सुटतात. टिप नंबर 8, खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये, त्याने दूध फाटण्याची शक्यता असते. टिप नंबर 9, पुदिना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दहीवड्यात पाणीपुरीचे पाणी करताना उपयोगी पडतो. टिप नंबर 10, एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर डाळ किंवा इतर डाळी, हरभरा डाळ, या डाळींना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर ऊन द्यावे. टिप नंबर 11, पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते. बरणीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावावे, मिठाला पाणी सुटणार नाही. टिप नंबर 12, वाटलेले मसाले नेहमीच मंद आचेवर शिजवावे, यामुळे रंग आणि चव चांगली येते. टिप नंबर 13, घरात तयार केलेल्या आलं लसूण पेस्टला जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा गरम तेल आणि मीठ घाला. आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकेल. टिप नंबर 14, पुन्हा पुन्हा अन्न गरम करू नका, यामुळे त्यात असलेले पौष्टिक घटक नाहीसे होतात. टिप नंबर 15, सुकं खोबरं किसणे अगोदर 2 तास पाण्यात भिजवून ठेवा, खोबरे लवकर किसले जाईल. टिप नंबर 16, हरभरा डाळ दळायला देण्यापूर्वी लोखंडी कढईत मीठ टाकून गरम करा, डाळीचे पीठ लवकर खराब होणार नाही. टिप नंबर 17, कोणतीही डाळ कुकरला शिजवताना डाळीमध्ये हळद आणि तेल टाका, डाळ चविष्ट होते आणि कुकरच्या बाहेर देखील येत नाही. टिप नंबर 18, पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस आणि बर्फाचा तुकडा टाकावा, त्यामुळे पाण्याचा रंग हिरवागार राहतो आणि चव पण छान लागते. टिप नंबर 19, बाजरीची भाकरी गूळ आणि तूप याबरोबर खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते. टिप नंबर 20, कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी राजमाच्या भाजीचा आहारात नियमित समावेश करावा. वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.